नमस्कार मंडळी, मी खानदेशी मावशी। माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन। आत्ताचा आपला दुसरा मेनू आहे कढी। आता ही कढी कशी करायची घडीघडी दाखवते मी तुम्हाला, रिपीट रिपीट दाखवते, परत परत दाखवते, आणि तुम्ही बघा ते पण आवडून। आता आपण इथे दोन पाया तेल टाकलं कढईमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची मोहरी, हिंग, जिरं, लसूण, हिरवी मिरची, असे आपल्याला घालायची त्याच्यामध्ये समुद्र। बघा छान मस्त आहे की आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्यात टाकणार मोहरी। मोहरीला असं फुटू द्यायचं, तड तड फुटू द्यायचं तिला मोहरीला। आणि मग अशा मिरच्या चिरायच्या, लांब मिरच्या चिरायच्या, कढीच्या तिखट लागली तर मिरची काढून फेकता येते आपल्याला। आता आपण टाकणार त्याच्यात लसूण, नंतर जिरं टाकणार, नंतर हिरवी मिरची, हिंग, हिंग, हळद, मीठ, मीठ, कढी पत्ता, बघा आता असं केलं आपण छान मस्त होती याच्या कढी पत्ता, हिंग, हिरवी मिरची, मोहरी, हिरवी मिरची, हळद आणि मीठ। आता याच्यात आपण टाकलं हे डाळीचं पीठ आणि ताक। आता याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत याला असं हलवत राहायचं, उकळी येईपर्यंत, उकळी येईपर्यंत असं हलवायचं त्याला। इकडे आपण टाकलेला आहे राईस साधा, तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका। नवीन असेल माझ्या चॅनलला नक्की भेट द्या, खानदेशी मावशी म्हणून माझे चॅनल आहे स्वतःचं यूट्यूबवरती आणि माझी यूट्यूब फॅमिलीच्या सपोर्टमुळेच मी आज थोडे थोडे सबस्क्रायबर माझे वाढत चालले, पुढे चालले। मी व्हिडिओ वगैरे काही जास्त टाकत नाही बाबा, कारण की आता मी जास्त करून मी हीच रेसिपी दाखवणार आहे, लाईव्ह येणार, लाईव्ह थोडीशी लाईव्ह घेत जाईल आत्ता दोन दिवस, आणि रेसिपी जास्त टाकत जाईल, दुपारची पण टाकत जाईल। आज दुपारी काय टाकली होती वाटतं, कशाची घरी टाकली होती रेसिपी, अंड्याची टाकली होती, अंडा घुसी। आता सकाळी माझा स्वयंपाक लवकर झाला होता ना त्याच्यामुळे, आता बघा छान मस्तपैकी अशी कढी लागली, उकळी येत आहे, घट्ट पण झाली। ताक कसं घ्यायचं माहिती का, अर्धा लिटर ताक घ्यायचं, अर्धा लिटर ताकामध्ये एवढा चमचा डाळीचं पीठ टाकायचं, हा चमचा भरून सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं त्या ताकामध्ये, एवढा चमचा परफेक्ट डाळीचं पीठ। आणि जर ताक आंबट असेल तर पाणी वाढवा, थोडं डाळीचं पीठ पण वाढवा, मिरची वाढवा, लसूण वाढवा, मोहरी वाढवा, सगळं मग थोडं थोडं वाढवायचं। मग आता या साईडला आपला राईस लगभग होऊन झालंच असं समजून घ्यायचं, कारण 15 मिनटं लागतात त्याला पण। आता छान मस्तपैकी साधा राईस कढी आणि आंबे कापणार आहे मी, आंबे मला तर वाटतं उद्या आंब्याचा रस करावा, आता नाही करा आंबे नाही कापायचे, आता उद्या आंब्याचा रस करावा, शनिवार आहे ना उद्या,
आंब्याचा रस, गवारच्या शेंगा अशी भाजी करायला छान मस्त लाई घेता घेता मस्त गवार निवडून टाकेल मी. भरलेली भेंडीची भाजी नाही, हिरे मिरचीची भेंडीची भाजी. कारण तो एक मोठा मुलगा आहे ना, तो गवार नाही खात. तुला भेंडी, बाकीच्यांना गवार आणि आंब्याचा रस आणि साधी पोळी चपाती आपली साधी. छान मस्त पैकी बघा, असं बारीक गॅसवरती मग आपल्याला ती उकळी आली आहे छान कडी, पण अशी घट्ट झालेली आपली. इकडे आपल्या राईसला बघ होण्यातच आहे असं समजून घ्यायचं, आणि हिला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत हिला असं हलवत राहायचं. जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं, आणि नंतर मग उकळी आली का मग बारीक गॅस करून 5 मिनिटासाठी, बारीक गॅस करून 5 मिनिटासाठी तिला हे शिजू द्यायचं पीठ. अच्छा पीठ असतं ना, ते पीठ शिजू द्यायचं. कढी थोडी तिखट करायची, तिखट छान लागते, थोडी तिखट करायची. आपण भांडे दूध आणलेलं आहे, दूध त्याला हे केलं थोडलं मी. छान मस्त हिंग बिंग दिली त्याच्यात, गरम गरम प्यायची की खडी थोडीशी ना, गरम गरम प्यायची. आपल्याला सर्दी वगैरे झालेली असते ना, सर्दी वगैरे पण तिची तिच्या चालली होती काय तुमच्या. इथं एक चमचा तिला पिती पिल्याची एपोड भरत नाही, मन भरत नाही मन. याची लाल मिरची टाकायची त्यात कापून सनी, म्हणजे कढी जर तिखट लागली तर आपण मिरची अशी काढून फेकता येते आपल्याला. हिंग कढी पिऊन बघते. एक नंबर चला मग व्हिडिओ परत दाखवते मी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.